येत्या काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आता हेच लक्षात घेऊन जनावरांना चारा कमी पडू नये यासाठी कोणते पर्याय आहेत याविषयी आत्तापासूनच नियोजन केलं तर येणाऱ्या काळात जनावरांना चारा कमी पडणार नाही कमी वेळेत कमी पाण्यात आणि कमी जागेत चारा तयार करायचा असेल तर हायड्रोपोनिक चारा हा एक चांगला पर्याय चारा टंचाईच्या काळात हिरवा चारा आणि पशुखाद्य देणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही आहे त्यात यावर्षी पावसाच्या हुलकवणीमुळे चाऱ्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे अशा परिस्थितीत हायड्रोपोनिक्स पद्धतीनं वर्षभर हिरव्या चार्याचं उत्पादन घेता येतं या तंत्रानं उन्हाळ्यात देखील हिरवा चारा मिळतो तयार झालेला चारा मुळासकट जनावरांना खाऊ घालता येत असल्यामुळं पाणी आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य जनावरांना मिळतात हा चारा कसा तयार होतो तर हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी आपल्याला ट्रेचा वापर करायचा आहे या ट्रेचा आकार तीन फूट लांब दोन फूट रुंद आणि तीन इंच उंच असावा चारा तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचं मका बियाणं निवडावं या बियाण्याची उगवण क्षमता चांगली असावी दोन लिटर कोमट पाण्यात एक किलो मका दिवसभर भिजत ठेवावा या भिजवलेल्या मक्यातून पाणी निथळून गेल्यानंतर बियाणं ओल्या गोंधपाटात गुंडाळून ठेवावं यामुळं काय होतं तर बियाण्याची उगवण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते गोणपाटावर सकाळ संध्याकाळी पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावं अशा पद्धतीनं मका बियाण्यास सुमारे दोन दिवसानंतर मोड फुटतात मोड आलेलं बियाणं ट्रेमध्ये पसरावं प्रत्येक ट्रेसाठी एक किलो मका लागतो आपल्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार ट्रेची संख्या आपणच ठरवावी लाकडी पट्ट्या किंवा बांबूच्या फ्रेमवर ट्रे ठेवावेत ट्रेवर दिवसातून चार ते पाच वेळेस झाडीनं पाणी फावं एक एका ट्रेला दोन लिटरपेक्षा जास्त पाणी लागत नाही पंधरा दिवसात ता चारा तयार होईपर्यंत प्रत्येक ट्रेसाठी तीस लिटर पाण्याची गरज असते सुमारे बारा ते पंधरा दिवसांमध्ये मका चारा साधारणपणे एक फुटांपर्यंत वाढतो एक किलो बियाण्यापासून सुमारे दहा ते बारा किलो चारा तयार होतो हा चारा चौदार असल्यामुळे जनावरं आवडी न खातात या चाऱ्यांमध्ये प्रतिनं सूक्ष्म अन्नद्रव्य जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असतं हा चारा दुभत्या जनावराला दररोज दहा ते बारा किलो आणि भाकड जनावराला सहा ते आठ किलो या प्रमाणात द्यावा आता या हायड्रोपॉनिक चाऱ्यामुळे काय फायदे होतात तर दुधाळ जनावरांच्या दूध आणि फॅटच्या प्रमाणात वाढ होते पचनक्रिया सुधारते आरोग्य चांगलं राहतं जनावरांना दिलं जाणारे क्षार मिश्रण पशुखाद्यांमध्ये बचत होते अशा प्रकारे तुम्हीही घरच्या घरी हायड्रोपॉनिक चारा तयार करून आपल्या जनावरांची चाऱ्याची गरज भागवू शकता आमच्या या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि हो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत